आपण पाहत आहात महाराष्ट्र कर्जदाराची दोन लाख रुपयांची फसवणूक मनपुरम फायनान्सच्या मुख्य व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल कर्जदारानं फायनान्सकडे कर्जामधील दोन लाख रुपये भरल्यानंतर ती रक्कम कर्जदाराच्या खात्यावर जमा न करता कर्जदाराची फसवणूक करण्यात आली आहे हा प्रकार सव्वीस ऑक्टोंबर ते परवापर्यंत मनपुरम फायनान्सच्या लक्ष्मी मार्केट शाखेत घडलाय या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फायनान्सची मुख्य व्यवस्थापक वृषाली विनीत हुंडेकरी हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मड्डी वस्ती भवानी पेटेतील रहिवासी भारती अर्जुन घोडके वयवर्ष त्रेचाळीस या महिलेने मनप्पुरम फायनान्सच्या लक्ष्मी मार्केट शाखेतून सोने तारण कर्ज घेतले होते ती कर्जाचे हफ्ते नियमित भरत होते त्यामुळे तिने मूळ कर्जातील दोन लाख रुपये मनप्पुरम फायनान्समध्ये भरले त्यापोटी तिला फायनान्सकडून दोन लाख रुपये भरल्याची पावतीही देण्यात आली मात्र हेड मॅनेजर वृषाली विनीत हुंडेकरी यांनी ती रक्कम त्या कर्ज खात्यावर जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःकडे ठेवून त्या रकमेचा अपहार केला या प्रकरणात मणप्पुरम फायनान्सच्या हेड मॅनेजर वृषाली हुंडेकरी हिने कर्ज खात्यावर रक्कम न भरता हा प्रकार केल्याचं लक्षात आल्यावर भारतीय घोडके हिने मंगळवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली त्यानुसार फौजदार चवडी पोलिसांनी मुख्य व्यवस्थापिका वृषाली याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसवडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत